अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील आमखेडा गावामध्ये एअरटेल पेमेंट बँकेची शाखा स्थापन करण्यात आली असून पेमेंट बँकेकडून जनसाक्षरता अभियान राबवण्यात आले। आपल्या उत्पन्नाच्या गुंतवणुकीबाबत, सरकारी योजनांबाबत, प्रधानमंत्री जनधन योजना, सर्व सरकारी सबसिडी याबाबत एअरटेल पेमेंट बँकेकडून गावकऱ्यांना माहिती देण्यात आली। आमखेडा गावामध्ये याआधी कुठलीही बँक नसल्यामुळे गावकऱ्यांना आर्थिक अडचणींसाठी जामनेर शहरात यावे लागत होते, परंतु आता एअरटेल पेमेंट बँकेची शाखा स्थापन झाल्यामुळे कुठल्याही बँकेचे पैसे आमखेडा गावामध्ये काढता येणार आहे। या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे एअरटेल पेमेंट बँकेचे झोनल मॅनेजर मुकुंद सोईस्कर, माजी सभापती नवलसिंग राजपूत, जामनेर तालुक्याचे ब्रांच मॅनेजर प्रारब्ध गोसावी, असिस्टंट ब्रांच मॅनेजर वसीम शेख व आमखेडा गावचे नागरिक उपस्थित होते। आर्थिक प्रकरणामध्ये योग्य आणि अनियमितचे पाऊल काय आहे, गुंतवणूक कुठून करावी, तुमचा पैसा तुम्ही कुठे खर्च करावा याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे। लाभदायी सरकारी योजना कोणत्या आहेत या सर्व माहिती मला देण्यात येत आहे। उलट बंद करा, बंद बोला का उलट आता ग्रामीण भागातला जो माणूस असतो हा कसा असतो, हा भावनिक असतो, बरोबर। तर ह्या तुमचं आर्थिक संतुलन जाग्यावर राहण्यासाठी तुम्ही इच्छांवर खर्च नाही करायचा, सगळ्यात महत्त्वाचं कशावर, इच्छांवर, गरजांवर खर्च करायचा। इच्छा आणि गरज ह्याच्यातला फरक समजून घ्या। गाडी पाहिजे, कोणी म्हणतं मला फोर व्हीलर पाहिजे, कोणी म्हणतं मला ट्रॅक्टर पाहिजे, ही त्याची इच्छा आहे। आणि तो काय करतो, बाजूच्यानं ट्रॅक्टर घेतलं की मला पण ट्रॅक्टर, ह्याच्याकडे तुझी शेती आहे 2 एकर, ह्याच्याकडे शेती किती आहे 1 एकर, बाजू आल्यानं ट्रॅक्टर घेतलं म्हणून मला पण ट्रॅक्टर घ्यायचं, ही त्याची इच्छा आहे, बरोबर। मग इच्छावर खर्च करू नका, इच्छावर खर्च केलं तर तुमचं आर्थिक संतुलन बिघडणार, म्हणून तिथं गरज आहे तिथं खर्च करा। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जिथं गरज असेल तिथं खर्च केलं तर माणसाचं, आपल्या परिवाराचं आर्थिक संतुलन बिघडणार नाही, आणि आर्थिक संतुलन जर नाही बिघडलं तर आपलं परिवार सुखी राहील। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इच्छांवर खर्च करू नका, जिथं गरज आहे गरजांवर खर्च करा। एक दुसरी गोष्ट, सावकारांकडून कर्ज घेऊ नका। बँक काय सांगते, तुम्ही सावकाराकडून कर्ज घेणार का, नाही, बरं का नाही घेणार, तर सावकाराचे व्याजदर वेगळे असतात, ते ऑथोराईज नसतं। जर कोणी झालं म्हणजे कळलं तर जो घेणारा आहे आणि जो देणारा आहे दोन्हीला पण जेल होऊ शकतो। तुम्ही तुमचं उधार उसने पैसे देऊ शकता पण त्याला व्याज नाही देऊ शकत, बरोबर। तुम्ही सावकाराकडून कर्ज घेतलं तर तुम्ही ते उधारीसाठी कर्ज नाही घ्यायचं, ते कर्ज घ्यायचं तर बँकेकडून पैसे घेतले, सावकाराकडून पैसे घेतले, ते जे पैसे ते कर्ज म्हणत नाही, ते उसने आहेत, हात उसने आहेत। आता कर्ज फक्त बँक देऊ शकते, कर्ज कोण देऊ शकतं, बँक देऊ शकतं। Thank you.
तर सगळ्यात महत्त्वाचं कर्ज जे घ्यायचं ते बँकेकडून घ्यायचं, बँकेमध्ये चौकशी करायची, बँकेत चौकशी केल्या तरच तुम्हाला येतं. तिसरी गोष्ट तुमचं ओटीपी जो तुमच्या मोबाईलवर येतो, एखादा कुणाच्याही आहारी न जाता ओटीपी शेअर करू नका. जसं सावकाराकडून कर्ज घेऊ नका तसंच तुम्ही आपल्या आमखेडा गावात जे नाबार्ड आणि एअरटेल पेमेंट बँकेमध्ये जी सभा घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये धन साक्षरता अभियानामध्ये आत्ताच नुकते आपले जे जामनेरचे सभापती नवल सिंग आलेले आहेत. आपण त्यांचं पहिले शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करून घेऊ. अरे तायडे उपसरपंच शूटिंग झाली 5 मिनिट झाली. शूटिंग करते कल्याण पाटील ग्राम पंचायत सदस्य आणि संतोष तायडे यांचा पण मी सत्कार करतो. माझं नाव वसिष्ठ आहे. एक एक मिनिट बँक करतो. त्या दादानच लावून दिला. श्री नारायण गोपाळ यांचा स्वागत प्रारंभ सर करणार एअरटेल पेमेंट बँक. सात मिनिट झाले. आपले माजी सरपंच यांचा सत्कार तांबे सर करणार आहे एअरटेल पेमेंट बँक. चलो
2 मिनिट झाले एवढं jalan halo कार्यक्रम झालेला आहे तर मी थोडं मार्गदर्शन करतो की हा जो धन साक्षरता अभियान आहे तो या गावात कशासाठी घेतलेला आहे आमखेडा गावात तर तुमच्या आर्थिक गुंतवणूक कुठे करायची आणि बँकेच्या सेवा तुमच्या इथे शाखा उघडण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसे काढायचे असतील किंवा पैसे पाठवायचे असतील तर तांबे साहेबांकडे आम्ही इथे एअरटेलचा बँकिंग पॉईंट जे छोटा मिनी बँकिंग पॉईंट म्हणतात त्याला ग्राहक सेवा केंद्र म्हणतात ते ग्राहक सेवा केंद्र बँकिंग कार्यासाठी इथे चालू करून दिलेले आहे तर नाबार्ड बँकेने एअरटेल पेमेंट बँकेला गावागावात ज्या गावात बँक नाही आहे त्या गावात धनसाक्षरता अभियान घ्यायला सांगितला त्यामार्फत आम्ही तुमच्या गावात येऊन धनसाक्षरता अभियान घेतोय धनसाक्षरता अभियानाचे उद्दिष्टे जे आहेत त्यामध्ये मी पहिले सांगितलं की आपल्या इच्छांवर खर्च करू नका गरजांवर खर्च करा इच्छांवर खर्च करताल तर तुमचं आर्थिक संतुलन बिघडेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाराकडून कर्ज घेऊ नका सावकाराकडून कर्ज न घेता बँकेमध्ये जा बँकेमध्ये चौकशी करा बँकेतले अधिकारी तुम्हाला सेवा देण्यासाठी गव्हर्नमेंटनं नेमलेले आहेत तुम्ही फक्त तिथे जाऊन विचारायचं काम आहे कुठलाही संकोच न बाळगता तिथे जाऊन तुम्ही विचारा की सर माझं नाव हे माझ्याकडे एवढी शेती आहे माझं वय इतकं आहे आणि मी कोणत्या गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये बसतो का मला कोणता फायदा मिळेल हे कुठलाही तुम्ही स्टेट बँकेत जाऊ शकता ग्रामीण सरकारी योजना लागू होते ज्या विमा योजना सांगल्या त्या सगळ्या आपल्या शासनाने म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून सर्वसामान्य माणसाचा विमा झाला पाहिजे गरीबातल्या गरीब माणसाचा विमा झाला पाहिजे उज्ज्वला योजनेची सबसिडी त्याला घरी समजली पाहिजे आपल्या मोबाईलवर जमा झाली की नाही या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि हे जे आता आपल्यापर्यंत आले तर जेवढे तुम्हाला खाते काढता येतील ते खाते काढा आणि जनधनचे जे ज्या लोकांचे खाते असतील ते बी खाते व्यवस्थित तुमच्या देखाला तिच्यावर विमा आहे दर वर्षाले जर तुमच्या खात्यातून 12 रुपये कटले किती फक्त 12 म्हणजे महिन्याला किती महिन्याला फक्त 1 रुपया 1 रुपया बी निवत समजलं का म्हणजे तुमचे जर एवढे पैसे कटले तर तुम्हाला 2 लाखाचा विमा आहे आणि 342 रुपये जर कटले तर तुम्हाला 4 लाखाचा विमा आहे ऍक्सिडेंटल विमा म्हणजे एवढं सोपे सरळ विषय आहे आपल्या शासनानं लोकांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी जे विमा काढू शकत नाही बरोबर कोरोनाच्या पिरियड मध्ये त्या सगळ्या लोकांच्या खात्यात 500-500 रुपये जमा झाले ते ज्या आधार लिंक होते जे साहेबांना तुम्हाला सांगलं ना मोदी सरकारनं त्या योजना प्रत्येक गरीब माणूस विमा काढू शकतो का नाही पण आता हे ना तुम्हाला विम्याची योजना सांगली आज 1-4 लाखाचा विमा जर काढणं असला बाहेर तुम्ही विमा LIC जर गेले तर तुम्हाला वर्षाला कमीत कमी 10,000 रुपये भरावे लागतात तुमचा 10-12 रुपयामध्ये विमा निघतोय त्याच्यामध्ये म्हणजे वर्षाला आता पूर्वी जे जनधनचे खाते होते त्याचे खाते जर रेग्युलर असते नुसते खाते काढून फायदा नाही तिच्यामध्ये काही ना काही दररोज 50-100 महिन्यातून 200-500 रुपये टाकले तर ते खातं ऍक्टिव्ह राहतं आणि जे खाते ऍक्टिव्ह आहे त्याला ऍक्सिडेंट झाला काही झाला तर लगेच लाभ भेटतो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार